हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण चालू घडामोडी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी की ज्याचा उपयोग तुम्हाला येणारी राज्यसेवा पूर्व असू द्या किंवा कंबाईंड पूर्व असू याच्यासाठी नक्की होईल अशा अनुषंगानं असणाऱ्या चालू घडामोडी याच्यावर आपण आजच्या लेसनमध्ये डिस्कशन करणार आहोत दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न दोडता लेक्चर ला सुरुवात करूया हि मिशन एमपीएससी ची असणारी रिविजन ओरिएटेड सेशन असणार आहे लक्षात घ्या ओके आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे सन वर्ष दोन हर... एकोणीशे वीस ते वर्ष दोन हजार वीस या कालावधीमध्ये म्हणजे जो शंभर वर्षांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये टाइम हंड्रेड कव्हर्स फॉर हंड्रेड वुमन वुमेन या यादीमध्ये कोणत्या दोन भारतीय महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे असा दिलेला प्रश्न आहे ओके पहिलं विधान आहे कल्पना चावला व सुनीता विल्यम्स दुसरं आहे राजमाता गायत्री देवी व सोनिया गांधी तिसरं विधान आहे मिथाली राज व सानिया मिर्झा आणि चौथं विधान आहे इंदिरा गांधी व अमृत कौर ओके तर टाइम मॅगझिनकडं दिला जाणारा हा जो पुरस्कार आहे तर हे लक्षात घ्यावा ठेवा एकोणीसशे वीस ते दोन हजार वीस शंभर महिलांची महिला यादी डिक्लेअर केली त्याच्यामध्ये फक्त दोनच भारतीय महिला आहेत त्याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे पर्याय क्रमांक चार इंदिरा गांधी आणि अमृत कौर यांचंच फक्त नाव त्याच्यामध्ये आहे पहिल्या शंभर यनांच्या यादीमध्ये किंवा ही शंभरांची टाइम मासिकाखंड दिली जाणारी यादी होती तो मुद्दा चर्चेत आहे ओके टाइम मॅग्झिन टाइम मॅग्झिनचा जो दोन हजार वीसचा पुरस्कार आहे तर तो कोणाला देण्यात आला तर जो बिडेन आणि कमला हॅरिस यांना देण्यात ता आला त्यामुळं ती मुद्दा किंवा तो मुद्दा सध्या खूप चर्चेत होता हे लक्षात असू द्या ठीक आहे पुढचा प्रश्न आहे एक एप्रिल दोन हजार वीस पासून कोणत्या दोन बँका कोणत्या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन होणार आहेत तर एक एप्रिल दोन हजार वीस पासून कोणत्या दोन बँका म्हटलं तर उत्तर येतं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया ओके या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन होणार आहेत मग आता काय होणार आहे ही जी पंजाब नॅशनल बँक आहे तर ही पंजाब नॅशनल बँक सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक सार्वजनिक क्षेत्रातील आता काय होणार आहे दुसरी मोठी बँक ठरली आहे सार्वजनिक क्षेत्रातली दुसरी मोठी बँक आता ती ठरलेली आहे दुसरी मोठी बँक ओके एक नंबरला येते ते म्हणजे एसबीआय ओके दोन नंबरला सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या बँका जर बघितल्या तर एस बी आय एक नंबरला येते दोन नंबरला पंजाब नॅशनल बँक येते त्यानंतर तीन नंबरला येते बँक ऑफ बडो बडोदा आणि असं त्याचा पुढं क्रम लागत जातो पण पंजाब नॅशनल बँक आता काय होणार आहे सार्वजनिक क्षेत्रात ती दुसरी होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या दोन बँकांचं विलिनीकरण झालं तर ही ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन बँकांचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेलं आहे त्यामुळे ती न्यूज चर्चेत होती मग आता बँक विलिनीकरण मुद्दा जर म्हटला तर तुम्हाला इतर गोष्टी सुद्धा फोकस कराव्या लागतील या अगोदर एक एप्रिल दोन हजार एकोणीस एक एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी महत्वाचं बँक ऑफ बडोदामध्ये कोणत्या दोन बँकांचं विलिनीकरण झालं म्हटलं तर त्याच्या देना देना बँक 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 आणि आणि विजया विजया या दोन बँकांचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदा मध्ये झालं आणि मग आता बँक ऑफ बडोदा काय झाले सार्वजनिक क्षेत्रातली तिसरी मोठी बँक बँक झाली आहे तिसरी कारण पंजाब नॅशनल बँकेमध्ये काय झाले ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक या दोघांचं विलिनीकरण झाल्यामुळं सार्वजनिक क्षेत्रातली ती दुसरी ठरलेली तसं विलिनीकरणामध्ये आणखी महत्वाचं येतं ते म्हणजे कॅनरा बँक का तर या कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँक जी आहे कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण झालं आणि कॅनरा बँक आता काय ठरली आहे सार्वजनिक क्षेत्रातली चौथी मोठी बँक ठरली आहे म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातली एसबीआय एक नंबरला येते दोन नंबरला पंजाब नॅशनल बँक येते तीन नंबरला बँक ऑफ बडोदा येते आणि चार नंबरला कॅनरा बँक येते म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या या चार बँकांचा पहिला क्रम लागतो हे लक्षात घ्या या व्यतिरिक्त जी युनियन बँक आहे या युनियन बँकेमध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक या बँकेचं विलिनीकरण झाले युनियन बँकेमध्ये कोणत्या दोन बँकांचं विलिनीकरण झाले आंध्र बँक आणि शन बँक तसं इंडियन बँकेमध्ये जी अलाहाबाद बँक होती त्याचं पण विलिनीकरण करण्यात आले म्हणजे एकूण दहा सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेपासून फक्त चारच बँका राहणार आहेत त्या म्हणजे पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक युनियन बँक आणि इंडियन बँक ओके दहापासून फक्त चारच राहिले सहा त्यातनं उडालेले आहेत हे लक्षात घ्या त्यामुळं सार्वजनिक क्षेत्रातल्या पहिल्या चार मोठ्या बँका म्हटलं एस बी आय पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे आय होप हा मुद्दा तुम्हाला समजला असेल त्यातल्या त्यात फोकस करायचं पंजाब नॅशनल बँक म्हटलं की कोणत्या दोन बँकांचं विलिनीकरण ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स युनायटेड बँक कॅनरा बँकेमध्ये कोणतं म्हटलं तर सिंडिकेट बँक युनियन बँकेमध्ये कोणत्या दोन म्हटलं तर आंध्रा आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलिनीकरण आणि इंडियन बँकेमध्ये कोणत्या बँकेचं विलिनीकरण झालं तर अलाहाबाद बँक एवढं तुम्हाला त्यामधून लक्षात ठेवणं जास्त महत्वाचं आहे आय होप हे तुम्हाला समजलं असेल पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हा नागरिकांना सार्वजनिक परिवहन विनामूल्य करणारा जगातला पहिला देश ठरला आहे पहिला देश करेक्ट आन्सर येतं लक्झेंबर्ग करेक्ट आन्सर येतं लक्झेंबर्ग जर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा तुम्हाला नो खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिले किंवा निस्त सर्च करताना ॲट द रेट एम पी एस सी ट्रिक्स एवढंच फक्त सर्च करा एम पी एस सी टी आर आय सी के डब्ल्यू एस एवढं सर्च करा आणि तुम्ही जॉईन होऊ शकता या चॅनलला तिथं अपडेट आणि इतर इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली जाते ठीक आहे तर सार्वजनिक नागरिकांना सार्वजनिक परिवहन विनामूल्य करणारा जगातला पहिला देश म्हटलं तर लक्झेमबर्ग हे करेक्ट आन्सर येतं पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री दाल भात योजना ही कोणत्या राज्यांची अनुदानित भोजन योजना आहे अनुदानित भोजन उत्तर प्रदेश पंजाब राजस्थान झारखंड तर हे लक्षात घ्या ही झारखंडची आहे झारखंडची योजना आहे झारखंडमधल्या इलेक्शन्स होत्या सप्टेंबरपासून डिसेंबरमध्ये त्याचे मुख्यमंत्री झाले म्हणजे झारखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली हेमंत सोरेन हेमंत सोरेन डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये ठीक आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये कोण झालेत हेमंत सोरेन नाव काय त्यांचं हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री आहेत तिथं सध्या हां त्यांची ती योजना आहे मुख्यमंत्री दाल भात योजना इलेक्शनच्या काळामध्ये तो मुद्दा चर्चेत होता दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या झारखंड राज्याची निर्मिती बघितली तर ती दोन हजार सल बिहारपासून झालेलं मात्र दोन हजार ते दोन हजार वीसमध्ये झारखंडनं किती मुख्यमंत्री बघितले अकरा म्हणजे अकराव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या सरकार एकदम पूर्ण बहुमतानं लगेच येत नाही तिथं फक्त असंच युती करून आघाडी करून सरकार स्थापन होते हे यातून स्पष्ट होतं तर मुख्यमंत्री ही झारखंड राज्य सरकारची अनुदानित योजना देशानं इंडियन फार्माकोपिया या पुस्तकाला मान्यता दिली आणि या पुस्तकाला मान्यता देणारा पहिला देश ठरलाय तर तो आहे अफगाणिस्तान कोणता आहे अफगाणिस्तान तर अफगाणिस्ताननं हा मंजुरी दिलेली आता हे जे आपण म्हणतो इंडियन फार्माकोपिया हे पुस्तक तर हे कशाच्या अंडरखाली येतं तर आपलं जे आरोग्य मंत्रालय आहे आरोग्य मंत्रालयामध्ये जो विभाग आहे त्या विभागाला म्हणतो आपण राष्ट्रीय औषधी व आरोग्य उत्पादने नियमन विभाग या विभागाच्या अंडरखाली येणारं हे पुस्तक आहे दरवर्षी हे पुस्तक प्रकाशित केलं जातं या पुस्तक कशासाठी आहे इंडियन फार्माकोपिया तर याच्यामधून पुस्तकाची काय औषधांची ओळख शुद्धता आणि क्षमता याच्या बाबतीमध्ये असलेलं उत्पादित विक्री असेल किंवा सर्व गोष्टींची जी मानकं आहेत ना याच्यामधून ते डिक्लेअर केले जातात एखाद्या औषधाबाबतीत आणि त्याच्या संदर्भात असलेलं इंडियन फार्माकॉपी हे पुस्तक आहे आणि याला मान्यता दिली अफगाणिस्ताननं आणि अशा मान्यता देणारा तो पहिला देश ठरलेला होता ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही या संग्रहासाठी मराठी भाषेसाठीचा जो साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार एकोणीस जाहीर झाला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आलेला हा त्यांचा पहिला कविता संग्रह होता अनुराधा पाटील ठीक आहे दिगंत तरीही दिवसेंदिवस वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ तर ते अनुराधा पाटील म्हटलं की आपल्याला माहित असतं की साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे कधीचा दोन हजार एकोणीसचा कशासाठी कदाचित अजूनही या संग्रहासाठी तर यांचा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आलेला पहिला कविता संग्रह म्हणजे तो दिगंत येतो दिगंत हे संग्रह त्यांचेच आहे तरीही दिवसेंदिवस वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ अनुराधा पाटील यांचेच ते कविता संग्रह तुम्हाला पाहायला मिळतात ओके तर याच्यामध्ये दिगंत हा मुद्दा फक्त लक्षात घ्या एकोणीसशे साली आलेला त्यांचा पहिला कविता संग्रह होता आता साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार एकोणीसचे देताना तेवीस भाषांतील मराठी धरून तेवीस भाषांमधले साहित्य पुरस्कारांची घोषणा केली याच्यामध्ये कसं असतं तर भाट भारताच्या जे आठवी अनुसूची आहे आठवी अनुसूचीतल्या बावीस भाषा राजस्थानी आणि इंग्रजी अशा एकूण चोवीस भाषांसाठीचा हा पुरस्कार दिला जातो मात्र दोन हजार एकोणीसमध्ये हा पुरस्कार देताना फक्त तेवीस भाषांसाठी दिला त्याच्यामध्ये एका भाषेसाठी दिला नाही तो म्हणजे नेपाळी भाषेसाठी ठीक आहे नेपाळी भाषेसाठी पुरस्कार दिला नव्हता मग मला असं कोण सांगेल की भारतीय राज्यघटनेतली आठवी अनुसूची आहे ठीक आहे भारती भारतीय राज्यघटनेतली आठवी अनुसूची याच्यामध्ये नेपाळी भाषेचा समावेश कोणत्या राज्यघटनेनं करण्यात आला कोणती राज्यघटना कितव्या क्रमांकाची राज्यघटना होती घटनादुरुस्ती होती कोणती घटनादुरुस्ती दुरुस्ती एकवीस एकाहत्तर ब्याण्णव यापैकी कोणत्या घटनादुरुस्तीनं नेपाळी भाषा ही भारतीय राज्यघटनेतल्या आठव्या अनुसूचीमध्ये भाषामध्ये ॲड करण्यात आली ठीक आहे आता या पुरस्काराचं स्वरूप बघितलं तर एक लाख रुपये आता असं जेवढं चर्चेत आहे ओके तसं आणखी एक व्यक्ती चर्चेत आहे अनुराधा पाटील कदाचित अजूनही तसं आणखी एक व्यक्ती चर्चेत आहे ते म्हणजे शशी थरूर शशी थरूर यांना दोन हजार एकोणीसचा साहित्य अकादमी पुरस्कार इंग्रजीमधला देण्यात आला आहे आणि त्यांच्यासाठी पुस्तक आहे अँड एरा ऑफ डार्कनेस अँड एरा ऑफ डार्कनेस या पुस्तकासाठी शशी थरूर यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार एकोणीसचा इंग्रजीमधला देण्यात आला आहे तसं शशी थरूर यांचं आणखी एक पुस्तक चर्चेत आहे ओके हे सुद्धा परीक्षेसाठी तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे ते पुस्तक म्हणजे okay? द बॅटल ऑफ बिलॉंगिंग पुस्तकाचं नाव काय आहे द बॅटल ऑफ बिलॉंगिंग या नावानं ते पुस्तक आहे हे सुद्धा तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता ओके तसं कोकणी भाषेमधल्या द वर्ड्स या कविता संग्रहासाठी निलबा खांडेकर यांना दोन हजार एकोणीसचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला होता ठीक आहे प्रश्न काय होता तुमचा एकोणीसशे साली आलेला अनुराधी पाटील यांचा पहिला कविता संग्रह दिगंत हे नाव लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे खालील विधानामधून चुकीचे विधान ओळखा ओके पहिलं विधान आहे क्रिस्तिलिना जॉर्जिवा आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधीच्या प्रमुख एक ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून कार्यभार सांभाळत आहेत बरोबर आहे त्या बेल्जियम देशाच्या अर्थतज्ञ आहेत चुकीचं आहे बेल्जियम आहेत का नाही बल्गेरिया कोणत्या देशाच्या आहेत बल्गेरिया क्रिस्टिलिना जॉर्जिया आंतरराष्ट्रीय ज्ञानी एक ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून पदभार संप काळात त्या बल्गेरिया देशाच्या आहेत दोन हजार दहा साली त्यांना ख्रिस्तिलिना यांचा युरोपियन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मान करण्यात आला ते सुद्धा विधान बरोबर आहे त्याच्यामुळे इथं बेल्जियम नाही बल्गेरिया पाहिजे हे लक्षात घ्या क्रिस्तिलिना जॉर्जिवा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला दिलेल्या चार पर्यायानं अयोग्य पर्याय निवडा असं म्हटले सत्तावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी भारताच्या ए सॅट म्हणजे अँटी सॅटेलाइट क्षेपणास्त्रानं अंतराळात भ्रमण करणारं उपग्रह पाडण्याचं तंत्रज्ञान अवगत करून अंतराळ तंत्रज्ञानात नवी आघाडी घेतली बरोबर आहे का ए सॅट क्षेपणास्त्रानं अंतराळात भ्रमण करणारं उपग्रह पांडे बरोबर आहे कधी घडलंय हे सत्तावीस मार्चला हे सुद्धा विधान बरोबर आहे ठीक आहे आता अंतराळात पृथ्वीच्या खालच्या कक्षेत काय म्हणतोय अंतराळात पृथ्वीच्या खालच्या कक्षेत तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या उपग्रहाला हां खालच्या कक्षेमध्ये तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या उपग्रहाला लक्ष करून पाडण्याच्या मोहिमाला भारतानं मिशन शक्ती असं नाव दिलं आहे डेफिनेटली बरोबर आहे हे लक्षात घ्या जे एसेट सेट सॅटेलाइटनं आपण जे क्षपनस्त्रानं म्हणतो उपग्रह अंतराळात भ्रमण करणाऱ्या उपग्रहाला पाडण्याचं तंत्रज्ञान अवगत केलं त्याला नाव दिलं आहे मिशन शक्ती तिसरं विधान बघा असं तंत्रज्ञान असणारा भारत जगातला तिसरा देश ठरलाय मग तिसरा देश आहे का नाही भारत कितवा देश आहे चौथा देश आहे अयोग्य कोणतं पर्याय क्रमांक तिसरं हे तुमचं अयोग्य येतं कारण याच्या अगोदर अमेरिका चीन रशिया याच्यानंतर अमेरिका चीन आणि रशिया यांच्यानंतर आता भारता हे भारताकडे असं तंत्रज्ञान आलेलं आहे भारतानं दोन हजार पंधरा बारामध्ये अशी घोषणा सुरुवातीला केलेली होती ए सॅट म्हणजे अँटी सॅटेलाईट हे लक्षात घ्या आणि कुणी विकसित केलं ह्या मोहिमेसाठी असणारं तंत्रज्ञान तर डीआरडीओ न केलेलं आहे डीआरडीओ न तर मिशन शक्ती म्हटलं तर ए सॅट सॅटेलाइटनं उपग्रहामध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत तीनशे किलोमीटर अंतर असणाऱ्या उप उपग्रहाला पाडण्याचं तंत्रज्ञान भारतानं विकसित केल्यामुळं हा मुद्दा चर्चेत होता ठीक आहे तसं पुढचं विधान बघा प्रश्न बघा खाली विधानातून बरोबर असलेले विधान ओळखा म्हटलंय तर हे बघा तुम्हाला नाव दिल्यानंतर लक्षात येईल दोन हजार एकोणीसचे साहित्य अकादमी पुरस्कार आणि त्यांच्या जोड्या दिल्या आहेत आता मराठी म्हटलं अनुराधा पाटील कदाचित अजूनही फक्त फोकस करा या नावावर परीक्षेला जर विचारलं तर इम्पॉर्टंट आहे हिंदी म्हटलं नंद किशोर आचार्य चिलते अपनेको बरोबर आहे इंग्रजी म्हणतोय शशी थरूर अँड हेअर ऑफ डार्कनेस हे सुद्धा बरोबर आहे आणि कोकणी भाषेमध्ये निलबा खांडेकर द वर्ड्स हा कविता संग्रह हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे इथं दिलेल्या चारही विधानामधून तुमचे सर्वच्या ज्या सर्व बरोबर आहेत जोड्या हा मराठी हिंदी इंग्रजी कोकणी सर्व पाठ करायची गरज आहे का नाही यातलं कोणतं चुकीचं नाही मग प्रश्न असा वरतो साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा किंवा स्थापना कधी झाली तर एकोणीसशे चौपन्न ही इयर हे डेट तुम्हाला लक्षात आली पाहिजे स्थापना विचारलं एकोणीसशे चौपन्न आता आपण आता मगापासून जो साहित्य अकादमी पुरस्कारावर प्रश्न बघतोय तर अनुभव पाटील दा पाटील दोन हजार एकोणीसचा चा कदाचित अजूनही कवि काव्यसंग्रहासाठी बघतोय मग प्रश्न जर तुम्हाला असं विचारला दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र मराठी मधला साहित्य अकादमी कोणाला मिळाला सतरामधला कोणाला मिळाला जोड्याला विचारलं जाईल ना दोन हजार अठरामध्ये मध्ये म्हटलं तर मसू पाटील यांचा यांना मिळालाय त्यांचा जो समीक्षा ग्रंथ होता सर्जन प्रेरणा व कवित्व शोध या समीक्षा ग्रंथासाठी मसू पाटील यांना दोन हजार अठराचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय तसं श्रीकांत देशमुख यांना दोन हजार सतराचा बोलावे ते आम्ही या काव्य संग्रहासाठी म्हणजे हे दोन गोष्टी तुम्हाला अनुराधा पाटील पाटील आणि श्रीकांत देशमुख दोन हजार आणि सतरा सात्रा रिस्पेक्टिव्ह एवढं तुम्ही लक्षात घ्या तर हा एक मुद्दा महत्वाचा आहे जो साहित्य अकादमी पुरस्काराच्या संदर्भातला चर्चेत होता ठीक आहे okay. पुढचा प्रश्न आहे निधन झालेले गोपालस्वामी कस्तुरी रंगन कोणत्या क्षेत्राशी शे संबंधित आहेत कस्तुरी संगरंगन गोपालस्वामी तर ते येतं क्रिकेटच्या म्हणजे क्रिकेट खेळले का नाही येते तर ते कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे उपाध्यक्ष होते तसं के कस्तुरी रंगन म्हटलं शिक्षण क्षेत्रासंदर्भात की जे आपण नवी शैक्षणिक धोरण बघतो तर त्याच्यासाठी नेमलेल्या कमिटीचे ते, ते प्रमुख होते के कस्तुरी रंगन आणि गोपालस्वामी कस्तुरी रंगन म्हटलं की क्रिकेट संदर्भात जे कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे उपाध्यक्ष म्हणून ते ओळखले जातात त्यांचं निधन झाल्यामुळे ते चर्चेत होते कोणाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने स्टार दोन हजार वीस प्रमाणपत्र दिलं गणेश विलास लेनगारे यांना दिले कुठले येथे सोलापूरचे कोविड नाईन्टीनच्या काळ्याकाळामध्ये केलेलं योगदान याच्यासाठी ओके okay, पुढचा प्रश्न आहे तुम्हाला दिलेल्या विधानातून अयोग्य असलेले विधान ओळखा असं म्हटले आर्थिक व सामाजिक परिषद याचा एक भाग असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघ महिला स्थिती आयोग म्हणजे युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन ओके सी एस डब्ल्यू म्हणजे युनायटेड नेशन कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमन या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड झाली पहिलं विधान बरोबर येतं आता लक्षात घ्या युनायटेड नेशन्स म्हणजे आपण त्याला संयुक्त राष्ट्रसंघ म्हणतो या संयुक्त राष्ट्रसंघाचे एकूण अंग किती सहा त्याच्यामध्ये जनरल असेंब्ली येते ओके जनरल असेंब्ली म्हणजे सर्वसाधारण परिषद म्हणतो ओके त्यानंतर सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे सुरक्षा परिषद बघतो तसं याच्यामध्ये येणारी आर्थिक व सामाजिक परिषद आहे आता भारत का चर्चेत आहे तर हे जे सिक्युरिटी काउन्सिल आहे हे जे सिक्युरिटी काउन्सिल आहे या सिक्युरिटी काउन्सिलचा सुद्धा भारत तात्पुरता सदस्य झाला आहे या सिक्युरिटी काउन्सिलचा सुद्धा भारत तात्पुरता सदस्य झालाय भारताची निवड किती वर्षासाठी आता दोन वर्षासाठी किती वर्षासाठी तात्पुरता सदस्य म्हणून दोन वर्षासाठी मग भारताच्या अशा आता या सिक्युरिटी काउन्सिलचा एस सी म्हणजे सिक्युरिटी काउन्सिल किंवा सुरक्षा परिषद ओके तात्पुरता सदस्य म्हणून दोन वर्षासाठी निवड झाले आतापर्यंत अशी किती निवड झाली आहे भारताची आठव्यांदा निवड झाली आहे कितीव्यांदा निवड झाली आहे आठव्यांदा पहिल्यांदा कधी झाली होती तर अगोदर कधी झाली होती दोन हजार अकरा बारामध्ये पहिल्यांदा कधी झाली होती एकोणीसशे पन्नास हा मुद्दा म्हणजे तुम्हाला लक्षात आलं युनायटेड नेशनमध्ये एकूण सहा अंग आहेत त्या सहा अंगापैकी पहिला मुद्दा सिक्युरिटी काउन्सिल किंवा त्याला आपण सुरक्षा परिषद म्हणतो या सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य म्हणून भारताची निवड दोन वर्षासाठी झाली आहे आता अशी झालेली निवड ही आठव्यांदा आहे दोन हजार अकरा बारासाठी याच्या अगोदर झाली होती आणि पहिल्यांदा निवड एकोणीसशे पन्नास साली झाली होती तसं युनायटेड नेशनचं जे तिस आणखी एक अंग येतं ते म्हणजे आर्थिक व सामाजिक परिषद आणि या आर्थिक आणि सामाजिक परिषदेमध्ये दे एक भाग येतो भाग म्हणजे काय आहे तर कमिशन ऑन ऑफ स्टेटस ऑन वुमन म्हणजे कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमन असं म्हणतो युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑन वुमन याचा भारताची निवड झाली आहे आणि ही जी निवड आहे भारताची तर ती पाच वर्षासाठी आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस ठीक आहे आणि याच्यामध्ये भारताने निवडणूक लढवली होती आशिया प्रशांत प्रदेशासाठी आणि भारत अफगाणिस्तान आणि चीन यांच्यामध्ये निवडणूक झाली आणि भारत जिंकलेला आहे लक्षात घ्या म्हणजे परीक्षेला तुम्हाला दोन मध्ये विचारले जातील युनायटेड नेशनच्या संदर्भात एक म्हणजे सिक्युरिटी काउन्सिल तात्पुरता सदस्य दोन वर्षासाठी आठव्यांदा निवड दोन हजार अकरा बारा अगोदरची निवड आणि सर्वात पहिली निवड एकोणीसशे पन्नास तसं आर्थिक व सामाजिक परिषदेचा जो भाग आहे तो म्हणजे युनायटेड नेशन कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमन हा जो भाग आहे याचा भारत निवड झाली आहे पाच वर्षासाठी तर हे दोन मुद्दे नक्की लक्षात घ्या परीक्षेला याच्यावर तुम्हाला कसंही कुठेही विचारलं जाईल परीक्षेसाठी हे जास्त इम्पॉर्टंट आहे आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल तर हा एक प पह, पहिला महत्वाचा मुद्दा आहे याच्यावर तुम्ही फोकस करा ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय लष्कराचा पहिला पर्वतीय युद्ध सराव कोणता पहिला पर्वतीय युद्ध सराव कोणता नाव आहे पर्वत विजय हिमविजय हवाई विजय यापैकी नाही करेक्ट अँसर येतं हिमविजय भारतीय लष्कराचा पहिला पर्वतीय युद्धा सराव म्हटलं हिमविजय येतो हे लक्षात घ्या मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या हा सराव दोन टप्प्यामध्ये पार पडला होता सात ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसचा पहिला टप्पा वीस ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसचा दुसरा टप्पा आणि याच्यामधला भारतीय लष्कराच्या इतिहासामध्ये जर बघितलं अशा प्रकारे एक मोठा युद्ध सराव झालेला होता याच्यामध्ये प्रत्येकी चार हजार सैनिकांचा समावेश असलेल्या तीन तुकडे याच्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या फक्त नाव लक्षात ठेवा भारतीय लष्कराचा पहिला पर्वतीय युद्ध सराव कोणता असं म्हटलं तर तुमचं उत्तर येतं हिमविजय काय उत्तर येतं हिमविजय याच्यावर तुमचा फोकस असणं जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा जास्त महत्वाचं आहे ओके